आणि ये बघा हिरोईन आलेली. आणखीन एक प्लेट द्या. तरी तर आलेला आहे बांगडा. देवा, अडानी बायको करून घेतल्या. गाडीची झालेली आहे अशी अवस्था. तर मित्रांनो मैत्रिणी, आपण चाललेलो आहेच गोव्याला. या रस्त्याकडे बघून लक्षात आलं असेल तुम्हाला, या आंबोलीचा रस्ता इथे कमी खुशी कमी म्हणजे रस्ता बांधायचा चालू आहे. काही ठिकाणी गुळगुळीत आहे, काही ठिकाणी खडबडीत आहे. आणि मला जरा अशी तक्रार करायची होती की तुम्ही लोक माझा व्हिडिओ पूर्ण बघत नाही. ओके, इंस्टाग्रामवरच क्रिंज कंटेंट जो आहे त्याच्यापेक्षा आपला कंटेंट काहीतरी चांगला आहे. म्हणजे कुठं राहायचं, काय खायचं आणि काय बघायचं आणि काय करायचं याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या व्हिडिओतून मिळते. तर माझा व्हिडिओ पूर्ण बघत जावा. आणि अल्गोरिदम सांगते की तुम्ही मला लाईक केलं की व्हिडिओ जास्तीत जास्त स्प्रेड होणार, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचणार. बरोबर आहेत आज एक कॅमेरामन नाही कॅमेरा वुमन, थोड्याच वेळात त्यांचं फेस रिव्हील करायचं आहे. तेव्हा आपण प्रवासाची मजा घेऊया, थोड्याच अंतरावर जाऊन आपण काहीतरी पोटाला खाऊया, हादळूया. तर आता आपण पोहोचलो आहे मेजवानी रेस्टॉरंट येते, जिथे जेवणाची चायनीजची आणि सगळीच व्यवस्था आहे. आपण खाणार आहे इडली आणि गाडीची झालेली आहे अशी अवस्था. रस्त्याला चिखल भरपूर आहे. आणि हे हॉटेल आहे बरोबर मेन रोड आंबोलीच्या इथं. स्वच्छता टापटीप मस्त आहे, मेन रोडला असून झुरळा नाही. इडली खाऊन बघा, आपला आवडता पदार्थ. अरे दोन चमचे दिलेत. हमारे यहाँ ऐसा ही होता है. स्वच्छता ना चव एक नंबर. मेजवानीचा नाश्ता एक नंबर होता. इडली मस्त आणि सोलकडी पिली ते घ्यायचं राहिलं. पण सोलकडी पण चांगली होती, अगदी बेळगावी टाईप इडली होती, साऊथ इंडियन मस्त वाटलं. आणि आता पुढे जाऊन आपण भजी खायचं. पहिला पेट लावूया. क्या बात है सर, क्या बात है सर. सायकल वरून कुठे चालली. आज काय झालंय, रस्त्याला एक पण गाडी नाही, अक्षरशः वैताग आलाय. कारण समोर ज्याला शिवेदीत गाडी चालवायची मजाच वेगळी. आणि अशी गोष्ट तुम्ही पण करताय का, ही गोष्ट मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. कारण समोरच्याला शिव्या देत देत आपल्याला गाडी चालवण्याचा आनंद हा वेगळाच असतो. आणि आता फेस रिव्हील आहे आमच्या कॅमेरा वुमनचा. प्रत्येकाच्या भजीत वेगळेपण आहे. आणि तिथं आता बघितलं वरच्या बाजूला डाळ भरपूर होती. मग परत आलो आम्ही सावंतीची स्टॉल. मागच्या आपल्या कालच्या व्हिडिओत बघितली होती सावंतीची स्टॉल. कसलं भारी दिसत नाही तिकडे ना दुखळा. इथन गोव्यात जायला किती वेळ लागतोय दिबक कि मोबाईल मध्ये गोवा. ए अडानी, देवा अडानी बायको करून घेतल्या. भजी चटणी वेगळी उडली, ताज ताज काढून दिलं. म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं प्रामाणिकपणे, हे असं भजी घरात का जमत नाही. आणि ढापलं बघा हाय का काय रे देवा. असू दे पी, कॅमेरा चालू राहणार कंटिन्यू. हिपोक्रसी की भी सीमा होती है. कमी साखरेची कॉफी पण भारी लागते. साखर नाही जाय थोडक्यात म्हटलं तरी चालू यामध्ये भारी आहे कॉफी. बघ बघ पिऊन बघ, एक घोट घ्या आमच्या रिव्ह्यू साठी, आमच्या सबस्क्रायबर साठी. साखर नाही भारी वाटते का नाही. आता काय खायचं नाही, खाऊन खाऊन ढोल झालाय तरी पण. आणि काय पाहिजे, आता जायचं डायरेक्ट ओटोण्यात. ओटोण्यात आपलं देवदेव करायचं आणि तिथनं जायचं गोव्याला आरंबोल मध्ये. तर आपण पोहोचलेलो आहे रवळनाथाच्या मंदिराजवळ ओटवण्यात. आता सारखं मी इथं काय येतोय कारण आमचे कुलदैवत आहे. आणि आता गोव्याला जाताना मध्येच लागते. आणि हे बघा, हे आमची कॅमेरा वुमन नटून थटून मस्तपैकी देवदर्शन घेण्यासाठी. हे भारी केलं आहे ना. 22 जानेवारीला राम मंदिरामध्ये अयोध्येत जी प्रतिष्ठापना आहे त्यासाठी इथं ओटवण्यात ही सगळी सजावट आणि हे केलेलं आहे.
जबरदस्त केले, जबरदस्त. कशाला आता अखंडी व्हिडिओ करायचं चालू आहे. नटले भारी त्याच्या मारी कर साडी विडी खतरनाक ढोबळी चोरी झाला. आवरून चला की मावरे का आणि कपडे चेंज संध्या नटी. ड्रेस ड्रेस होता मागापासून एक होता, आता साडी नेसली, आता अनेक ड्रेस घालणार, आता असंच आम्ही गोव्याला जाणार. तुला भेटू आपण गोव्यात डायरेक्ट. आपण पोहोचलेलो आहे अरंबल गोवा येथे आणि हे दादा आपले जे आहेत त्यांनी आपल्याला एकदम मस्त आणि स्वस्त अशी डील दिलेली आहे. यांचे नंबर आणि डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय, त्याचबरोबर पिंड कमेंट पण टाकतोय. हे दादा समोर समुद्र आहे आणि हे हट आपण सलेक्ट केलं. आवाज येत असेल तुम्हाला समुद्राचा. यस, आपण रूमची व्यवस्था बघूया. ही आहे रूम आणि रूममध्ये इथं टेबल खुर्चीची पण व्यवस्था आहे, डबल बेड आहे. सगळ्यात महत्त्वाचं मला वाटलं इथं प्रायव्हसी. मागच्या वेळेला एका हटमध्ये राहिलेलो होतो ते असं काय नव्हतं आतल्या बाजूला, त्यामुळे प्रायव्हसीचा इश्यू झालेला. त्यानंतर संडास दिखातो ही आहे संडास बाथरूम. हा आहे रिझॉर्टचा व्ह्यू. इथं आहे रेस्टॉरंट, इथं आपल्याला खायला गोष्टी मिळतात. आणि ही आमची रशियन बागा इथं उभारल्या. हे रिझॉर्ट कसं वाटलं? छान मस्त आहे. आणि ही आहे समुद्राचं दर्शन. आणखीन एक प्लेट द्या. तर इथं आलेला आहे बांगडा प्लेट. कसा आहे बांगडा? वास तरी लई भारी यायला लागलाय. एक नंबर. खाऊन बघूया. बघूया खाऊन कसं. एक नंबर खतरनाक भारी आहे. आमची लंगडू मामा यांच्या एका पाय नाही आहे. दाखवा मागचा एक पाय नाही आहे. तीन पायावर चालणारे लंगडू मामा. हे बघ तुला मिळणार, एक थोडा वेळ बसायला लागणार. बस खाली. ओकेच एक नंबर भावा. तर ही आता भावासाठी या. मागच्या वेळेला आम्ही इथं थांबलेलो होतो आणि आता या ठिकाणी थांबलो. आणि ती ही सगळं चार्जेस आहे. खतरनाक. आणि हे भाऊ आपले मगापासून काठी मिरवत होते. यस ब्रो. आणि ह्या मॅडमांनी काठी फिरवून दाखवलेली आहे. आणि हे बघा हिरोईन आलेली. आणि ही आमची हिरोईन. तर आता मजा अशी आहे की आपण ज्या एरियामध्ये बघायला लागलो मागच्या बाजूला ह्या बाजूला सगळीकडे फिरंगी, सगळे रशियन आणि फक्त महाराष्ट्रातले कोल्हापूर मधले दोघ म्हटलं तर आम्हीच आहे. भय केला हे आटे इतना छोटा. छोटे बच्चे गेले नाही, बडो केले. बडो केले भेट भी आता छोटा. यस आपके पास वाईफाय भी आहे ना फ्री वाला? कितना स्पीड रहेगा उसका? 40 Mbps का स्पीड रहेगा. कोई दिक्कत नहीं, वो फ्री वाला रहेगा, उसका कोई चार्जेस नहीं है. तर आपल्याला मिळालेली आहे हॉटेल वाल्यांची मोफत सर्व्हिस. म्हणजे आपण आपली मैत्री केली त्यामुळे आपल्याला ते ऍक्टिवा मिळाल्या. काय का नाही काय मारायची मारे.
ऍक्टिवा म्हटलं ठीकच मारला. चालू घ्या. बस 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 बस. तिचा प्रॉब्लेम एखादा रस्त बार काही. सरप्राईज. सरप्राईजच्या नादात माझं डोळं बांधलं असं खाल्लं मी उघडणार. थँक यू भाई, आपने डेकोरेट किया ना इसको. एक नंबर. ही आमच्या कॅमेरा उमन आहेत का नाही ह्यांनी हे सगळे नियोजन लावले. खतरनाक. म्हणजे याची काही गरज नाही. जेवायसाठी गेले पण ठीक आहे. बहुत बढिया की आहे. ओ ओके. थँक्यू 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 दादा. आमची इव्हिनिंग एकदम खास केल्याबद्दल तुमचे किती किती शत शत कोटी आभार.